सलग दुसऱ्या दिवशी बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचा सर्वे सुरू. दुसऱ्या दिवशी झाडाझडती. बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाच्या छाप्यांवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर निशाणा. सत्ता संघर्षाची सुनावणी उद्यावर. शिंदे गटाचे वकील उद्या युक्तिवाद करणार. आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार. शिवजयंतीसाठी पुरातत्व विभागाची परवानगी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार. शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थात सरकारवाडा पूर्ण. या 19 तारखेला म्हणजे शिवजयंतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार लोकार्पण. इतिहास आणि धर्म या विषयावर राजकीय नेत्यांनी भाष्यच करू नये. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन. 12 ज्योतिर्लिंगांच्या यादीत आसाममधील भीमाशंकर दाखवल्याच्या जाहिरातीवर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांची टीका. महाराष्ट्र कमकुवत पडलाय की काय असा प्रश्न विचारत शिंदे सरकार आणि भाजप नेत्यांना घेरण्याची संधी. इन्कम टॅक्स विभागाकडून पुण्यात 6 ठिकाणी छापेमारी. शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर छापे. देशपांडे सिटी कॉर्पोरेशन आणि अमनोरा टाउनशिपचे मालक. मुंबईच्या खेतवाडीतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला शॉपवर मुंबई क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक सेलचा छापा. 15 लाखांची सिगारेट जप्त. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी. जावेद अख्तर यांचा अंधेरी न्यायालयात अर्ज. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हिंदुस्तान लीड इन फायटर ट्रेनर 42 या लढाऊ विमानावरील हनुमानाचं चित्र हटवलं. अदानी समूहाविरुद्ध चौकशीसाठी काँग्रेस नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव. SBI LIC गुंतवणुकीची चौकशी करण्याची मागणी. काँग्रेस नेत्या डॉक्टर जया ठाकूर यांची याचिका. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा पंतप्रधान मोदींच्या भेटीला. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दिल्लीतील दुसरा कसोटी सामना. चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीतला 100वा कसोटी सामना. कर्जबाजारी दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाला डिसेंबर तिमाहीत 7,990 कोटींचा तोटा. अमेरिकेतील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी फोर्डकडूनही कर्मचारी कपात. कंपनीने वाढत्या खर्चात कपात करण्यासाठी पाऊल उचललं. रिपब्लिकन पक्षाच्या निकी आले यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचं जाहीर केलं. उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणारे त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या. झूम ॲपवर बंदी घालण्याच्या मागणीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने केली बंद. झूमवरील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे वैयक्तिक डेटा लीक होत असल्याचा याचिकेत दावा. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात वीज मंडळाचा गलथानपणा. कोथापल्ली गावाला तब्बल 11,41,00,000 रुपयांचं वीज बिल. शनिवारी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवणार. याच ठिकाणी गेल्या वर्षी नामिबियातून आणलेले 8 चित्ते ठेवणार. जानेवारीमध्ये घाऊक महागाई 4.73%. डिसेंबरमध्ये आकडा 4.95% होता. सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. OTT प्लॅटफॉर्म प्रमाणे युट्यूबवर देखील अनेक भाषेचं ऑप्शन उपलब्ध होणार. कंटेंट क्रिएटर अनेक भाषेत कंटेंट देऊ शकतील. रेनॉल्ट आणि निसानचा भारतात इलेक्ट्रिक कारचं मॉडेल बनवण्यासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय. इलेक्ट्रिक कारसाठी संशोधन आणि विकास करण्यासाठी रेनॉल्ट निसानचा तामिळनाडू सरकारसोबत 5,300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.